महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी होते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात देखील मोठी गर्दी झाली आहे. 2 दिवस वैजनाथ मंदिर हे 24 तास खुलं राहणार असल्यानं रात्रीपासूनच लोक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊ. गोविंद शेळके आपल्यासोबत बीडहून आहे. गोविंद, काय सध्या चित्र आणि काय वातावरण पाहायला मिळतंय वैजनाथामध्ये? निश्चितपणे आपण बघतोय की आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यभरातील शिवमंदिरामध्ये मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी सुद्धा रात्रीपासून लोकांची रीघ लागली आहे. विशेष म्हणजे या महाशिवरात्रीला 24 तास दर्शन खुलं ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडनं करण्यात आला आणि त्याचासुद्धा परिणाम आपण बघतोय की जे लोक रात्री रांगेमध्ये लागले होते पहाटे त्यांचं दर्शन झालं. आणि या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये देशभरातील लोकांचा जरी सहभाग मोठा असला तरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगत असलेल्या तेलंगणा असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, इथून मोठ्या प्रमाणात भाविक हे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येत असतात. आणि आत्ता जी रांग आहे म्हणजे ज्या रांगेमध्ये लोक लागलेत त्यांचं दर्शन होण्यासाठी किमान 3 ते 4 तासाचा अवधी लागतो आहे. आज याच प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे सुद्धा येणार आहेत. आणि एकूण परळीमधलं जे काही वातावरण आहे ते आल्हाददायक आहे, प्रसन्न आहे. यासोबतच महाशिवरात्रीच्या निमित्तानं याच परळीमध्ये आज आपल्याला मोठी यात्रा आजपासून सुरू होते जी पुढचे 4-5 दिवस आठवडाभर चालते. याचासुद्धा सगळी तयारी या परिसरामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. नक्कीच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.